कैलासवासी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीत आयोजित कुसुम महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. सिने अभिनेत्री मृणाली देशपांडे आणि सिने अभिनेते पुष्कर श्रोती यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. शुक्रवार शनिवार आणि रविवार असे 3 दिवस यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवादरम्यान विविध स्टॉल देखील लावण्यात आले आहेत. फॅशन शो, रॅम्प वॉक यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. श्रीजया आणि सुजया चव्हाण यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी आमदार अमिता चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. गौरव मिळाल्यासारखं वाटतंय. कारण ज्या कुसुम महोत्सवाबद्दल मी मुंबईमध्ये ऐकत होतो त्या कुसुम महोत्सवाचं उद्घाटन आज मृण्मयी देशपांडे आणि माझ्या हस्ते झालं आहे. आपण नेहमी म्हणतो 365 दिवस महिलांचे आहेत, पण यावर्षी 1 दिवस आणखीन एक्स्ट्रा मिळाला आहे. सो 366 दिवस आपल्याला महिलांसाठी साजरे करायचे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त काम महिलांसाठी करायचं आहे. महिलांचं सबलीकरण, सक्षमीकरण करण्यासाठी आपल्याला पुरुषांना जास्त मेहनत घ्यायची, आणि म्हणजे काही करायचं नाही, आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं, त्यांच्या बाजूला उभं राहायचं, आणि आपण त्यांच्याबरोबर मम म्हणायचं. आपल्याला पुढे नेणाऱ्या महिला येथे लक्षात ठेवा. हा कुसुम महोत्सव आपण गेल्या 2-3 वर्ष 3-4 वर्ष झाले आम्ही सुरू करतो. आता यावेळी 3 दिवस आहे. आज फॅशन शो आहे, विक्रीसाठी दिवसभर स्टॉल आहे. दुसरं उद्या मला वाटतं मराठी पाऊल पुढे असा एक कार्यक्रम आहे. तिसऱ्या दिवशी बॉलिवूड नाईट असं एक नांदेडच्या महिलांना वेगळ्या वातावरणात त्यांना एन्जॉय करता यावं या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम घेतलं आहे. पुढे जाऊन आम्ही महिलांना शिक्षणामध्ये पण काय त्यांना मिळता येईल, म्हणजे क्लासेस घेता येईल, ते नांदेडला हे करू की मुली बायकांना, महिलांना, मुलींना स्पेशली शिक्षणातून त्यांना काही अडचण पुण्याला जाऊन शिका लागतात, त्याचं इथेच नांदेडला काहीतरी करता यावं हे नक्की आपण त्याच्यावर पुढे. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. जोरदार